नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला एकदम झटपट बनणारी भाजी दाखवणार आहे. एकदम टेस्टी अशी भाताबरोबर सोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत अशी खाऊ शकता. तर पूर्ण व्हिडिओ पहा, आता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं त्यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. आता हे सगळं प्रमाण तुम्हाला जेवढं बनवायचं तसं घ्यायचं. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. गरज पडली तर पाणी टाकायचं, नाही तर मग असंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता हे वाटण तयार झालेलं आहे. किंचित सब पाणी टाकून बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे. मोडालेली मटकी आणि असे हरभरे मिक्स घेतलेले आहेत, गावरान हरभरे आहेत. कुकरमध्ये तेल, यामध्ये बारीक कट केलेला कांदा. गॅसच्यात मुठी ठेवून कांदा चांगला गुलाबी रंगात परतून घ्यायचा. इथं कांद्याला व्यवस्थित रंग आलेला आहे, गॅसच्याच कमी करायचं. आता यामध्ये आता हे वाटण टाकायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. कच्चेपणा जाईपर्यंत, छान सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परतत असताना त्यामध्ये हळद, छान रंग येण्यासाठी लाल मिरची पूड, लाल तिखट, घरगुती मसाला, काळं तिखट, ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं. ते व्यवस्थित परतलं गेलेलं आहे, बाजून तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता ही मटकी आणि हरभरे टाकायचे. टाकल्यानंतर छान असं परतून घेऊ काही सेकंद. गॅसची आच वाढवून परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं. तुम्हाला जसं घट्ट असं पातळसर रस्सा लागतो तसं पाणी टाकायचं. आता इथं मी थोडासा पातळसर रस्सा बनवणार आहे, त्यामुळे पाणी टाकलेलं आहे. असं गॅसची आच वाढवलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ. आता इथं खळखळून उकळी आलेली आहे. गॅसच्याच मध्यम करायची, कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या. तर कुकरच्या तीन शिट्ट्याहून भाजी तयार झालेली, यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. एकदम छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाण्यास एकदम छान अशी रस्सा भाजी. नक्की बनवा या झटपट पद्धतीने, आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या सोप्या पण एकदम टेस्टी अशा रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीजला लाईक करा.